विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ एक टोपीवाला आणि माकडे या पाठाची समज घेऊया. लक्षपूर्वक ऐका आणि समजा. येथे चित्रवार्ता दिलेली आहे, तर पहिले मी वाचन करतो, त्यानंतर समजवितो. एक होता सकाराम टोपीवाला. तो गावोगाव टोप्या विकायला जात असे. एकदा तो टोप्या विकायला निघाला. वाटेत जंगल लागले. चालून चालून सकाराम दमला. त्या झाडावर दोन माकडे होती. एका माकडाने खाली उडी मारली. त्याने पेटी उघडली. दुसरे माकडे खाली आले आणि त्यानेही तसेच केले. मग सर्व माकडे त्या झाडावर चढली आणि हुप 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 असे ओरडू लागली. बघतो तर पेटीत टोप्या नाहीत. त्याने वर पाहिले. सखारामने आपली काठी माकडांवर उगारली. माकडांनी लहान लहान फांद्या तोडल्या. त्याने आपल्या डोक्यावरची टोपी काढून पेटीत फेकली. आता मी वाचन केलं, तुम्हीसुद्धा एकदा वाचन करून घ्या. एक होता सकाराम टोपीवाला. तो गावोगाव टोप्या विकायला जात असे. तर हा जो सकाराम टोपीवाला होता, तो काय करायचा? गावोगावी जायचा आणि टोप्या विकायच्या आणि स्वतःचे पोट भरायचा. तुम्हाला पण स्वतःचे पोट भरण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. एकदा तो टोप्या विकायला निघाला. टोप्या विकत 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 त्याला वाटेमध्ये एक जंगल लागले. आता टोप्या विकत विकत चालून चालून तो खूप थकला होता. आणि एवढा थकला की त्याला आरामाची जरूर होती. तर त्याने काय केलं, एक झाडाखाली बसला आणि तेथे बसून हळूच तो टोपी डोक्याखाली ठेवून झोपून गेला. आणि ज्या टोप्याची पेटी होती ती त्याने बाजूला ठेवली. त्या झाडाच्या वर माकडे होती. तर त्याच्यातून एका माकडाने खाली उडी मारली आणि सखारामची जी पेटी होती त्या पेटीमधून त्याने काय केले, टोप्या काढल्या आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवल्या. आता हे पाहून दुसरे माकडे पण खाली आले आणि त्यांनीही तसेच केले. जे दुसरे माकडे होते त्यांनी पण खाली उतरले आणि पेटीमधून टोप्या काढल्या आणि टोप्या काढून डोक्यावर ठेवून झाडावर चढून गेले. सर्व माकडांनी असंच केलं आणि वर जाऊन ओरडायला लागले. हुप 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 असं ओरडायला लागले. आता त्यांच्या आवाजाने काय झालं, टोपीवाल्याला जाग आली. जो सकाराम होता त्याला जाग आली. त्याने पाहिलं तर पेटीमध्ये टोप्या नव्हत्या. आता टोप्या नसल्यामुळे त्याने इथे तिथं पाहिलं, वर पाहिलं. तर वर पाहिल्यावर सर्व माकडांनी त्या टोप्या घेतल्या होत्या. आता काय करायचं? आता सकारामने टोप्या परत घेण्यासाठी काय केलं, एक काठी घेतली आणि त्या माकडांवर उगारली. त्यांना मारण्यासाठी ती काठी उगारली. आता हे पाहून जे माकडे होते त्यांनी काय केलं, झाडावरच्या ज्या लहान लहान फांद्या होत्या त्या तोडल्या आणि सकारामला मारायला घेतल्या.
हे पाहून सखारामच्या लक्षात आलं की हे जे माकडे आहेत ते आपण जसे करतो तसेच ते सुद्धा करतात. तर सखारामला एक युक्ती सुचली. सखारामने काय केलं, स्वतःच्या डोक्यावर जी एक टोपी होती ती टोपी काढली आणि पेटीमध्ये टाकली. आता हे पाहून जे माकडे होते त्यांनीसुद्धा स्वतःच्या डोक्यावरची टोप्या काढल्या आणि पेटीमध्ये टाकल्या. मग सखारामने काय केलं असेल, सखारामने सर्व टोप्या गोळा केल्या आणि स्वतःच्या पेटीत ठेवल्या आणि पेटीत ठेवून तो आपल्या घराकडे निघून गेला. तर याप्रमाणे जे माकडे असतात ते नकलखोर असतात, ते माणसाची नकल करतात. तर सखारामने याप्रमाणे स्वतःची युक्ती वापरून स्वतःची बुद्धी वापरून स्वतःच्या ज्या टोप्या होत्या त्या परत मिळवून घेतल्या. तर याप्रमाणे ही चित्रवार्ता पूर्ण झालेली आहे. तुम्ही पण ही गोष्ट तुमच्या आईवडिलांना, लहान भाऊ बहिणीला सांगा, त्यांना पण मजा येणार, तुम्ही पण समजा. आणि पुढच्या वेळेला या पाठाचे प्रश्नांची उत्तरे आपण समजू या. आभार.